बँक ऑफ महाराष्ट्राने सार्वजनिक क्षेत्रातील कर्जदारांमध्ये एकूण व्यवसाय आणि ठेवी जमा करण्याच्या बाबतीत सर्वाधिक वाढ नोंदवली आहे. जेव्हा बहुतेक कर्जदारांना दुहेरी अंकी वाढ साध्य करण्यात अडचणी येत आहेत, बँक ऑफ महाराष्ट्राने एकंदर व्यवसायात या वित्तीय वर्षात 15.94% वाढ नोंदवली आहे. या पाठोपाठ देशातील प्रमुख सार्वजनिक बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने 13.12% वाढ नोंदवली. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या आर्थिक कामगिरीच्या संदर्भातील प्रकाशित करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार हे स्पष्ट होते. स्टेट बँक ऑफ इंडिया यांचा एकंदर व्यवसाय हा 39,52,784 इतका आहे. या तुलनेत बँक ऑफ महाराष्ट्राचा एकंदर व्यवसाय 4,74,411 एवढा आहे. तुलनात्मक विचार केला तर SBIचा व्यवसाय बँक ऑफ महाराष्ट्राच्या तुलनेत सुमारे 16.7 पटीने जास्त आहे. ठेवी जमा करण्याच्या वाढी बाबतीत बँक ऑफ महाराष्ट्राने 15.66% आपले सर्वोच्च स्थान आर्थिक वर्ष 2024 मध्ये कायम ठेवले आहे. या तुलनेत SBIचा आकडा 11.07%, बँक ऑफ इंडिया 11.5% आणि त्यापाठोपाठ कॅनरा बँकेचा 10.98% इतका आहे. सार्वजनिक क्षेत्रातील एकंदर 12 बँकांपैकी फक्त या 4 बँकांना ठेवींच्या संदर्भात आर्थिक वर्षात 2 आकडी वाढ नोंदवण्यात आली आहे. लो कॉस्ट मानल्या जाणाऱ्या कासा ठेवींच्या बाबतीत बँक ऑफ महाराष्ट्र 52.73% चार्टमध्ये अव्वल आहे. त्यापाठोपाठ सेंट्रल बँक ऑफ इंडिया 50.02% 2024 मध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. मोठ्या संख्येतील चालू खाती आणि बचत खाती यामुळे बँकेला आपली कर्जे तुलनेने कमी खर्चात देणे शक्य होते. कर्ज रकमेच्या वाढीचा विचार केला तर कोलकाता स्थित युको बँक 16.38% प्रथम क्रमांकावर असून त्यापाठोपाठ बँक ऑफ महाराष्ट्राने 16.30% एवढी वाढ नोंदवली आहे, तर SBIने 16.26% वाढ नोंदवली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील अन्य बँकांनी दिलेल्या कर्ज रकमेची वाढ या आर्थिक वर्षात 16% कमी होते. भांडवलाच्या दर्जाचा विचार केला तर बँक ऑफ महाराष्ट्र आणि SBI यांनी ग्रॉस NPAच्या बाबतीत उत्तम कामगिरी केली असून दोनही बँकांची संख्या अनुक्रमे 1.88% आणि 2.24% एवढी आहे. 31 मार्च 2024 रोजीपर्यंत आहे. एकंदर नेट NPAचा विचार केला तर बँक ऑफ महाराष्ट्र आणि इंडियन बँक यांचा हा आकडा सगळ्यात कमी असून अनुक्रमे 0.2% आणि 0.43% एवढा आहे. 31 मार्च 2024 रोजी भांडवल उपलब्धता प्रमाणाचा विचार केला तर बँक ऑफ महाराष्ट्र 17.38% सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये सर्वोच्च असून त्यापाठोपाठ 17.28% इंडियन ओव्हरसीज बँक आणि पंजाब अँड सिंध बँक 17.16% पुढील क्रमांकावर आहे. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल, नेहरू नगर, सोलापूर. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.